नमस्कार, मी गणेश शिंदे, आपल्या सर्वांचं राजमुद्रा न्यूजमध्ये मनपूर्वक स्वागत. कोल जनतेचा या विशेष सत्रामध्ये आपण आलो आहोत लोहा कंधार विधानसभा मतदारसंघामध्ये. आणि या लोहा कंधार विधानसभा मतदारसंघातील मारतळा या ठिकाणी आपण आलेलो आहोत. लोकांचे आपण अनेक प्रश्न जाणून घेणार आहोत. नेमकं 5 वर्षात कशा प्रकारचा विकास झाला, कोणता विकास राहिला आहे, आणि आता नवीन चेहरा 2024 विधानसभेचा नवीन चेहरा कोण असेल, या सर्व बाबीची आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. पाहत राहायचं राजमुद्रा न्यूज चॅनल, आणि आपल्याला काय वाटतं हे देखील कळायचं. मामा, काय चाललंय? काय नाही, नमस्कार. नमस्कार. बरं, आता आपला जवळपास 50 दिवसात निवडणूक आलेल्या आहेत, आता आपला आमदार बदलणार आहे. पहिला आमदार कोण होते आपले? श्यामसुंदर शिंदे. तुमचं गाव कोणतं आहे? आमचं गाव वाका. तुमच्या गावात किती वेळ झाले होते? आमच्या गावात काय 1-2 वेळेस आले होते. काय वाट गावात कशी कामं झालीत? काही झाले नाहीत कामं. काय बी रस्ता पाणी लाईट काहीच नाही, काहीच नाही. आम्ही विरोधीचे हा म्हणले आणि आम्हाला ते नाहीच म्हणतात. विरोधी नाही म्हणतात ना. मग ते आता हे दिसाल नाही का आमची दस्ती? भोगी दस्ती, निरोधी असते भोगी दस्ती. हा, असं ते असं त्याला वाटते. काय झालं तुमचे? कसे मामा, काही लोकांना आले ते आता हे दुष्काळी जण, काही लोकांना नोंदणीच केली नाही. कसं काय हा केलं त्याला? आमदार खासदार लोकांचे काम आता हे. तुम्हाला आला की नाही? नाहीच आलेलं आहे मला म्हणावं. एकदा इलेक्शनला आले आमदार ते तोडत दाखवा आले नाहीत. ते काहीतरी मोबाईलवर ऑनलाईन करायचं होते. केल्या सगळंच केलं, काहीच नाही. तरी आलं नाही. हां, काही लोकांना आले चांगल्या चांगल्या लोक, मोठ्या लोकांना, मोठ्याच लोकांना आले, गरीबाला काहीच नाही. हे मोठ्या लोकांना जीव आलेला आहे म्हणा, गरीबाला काही विमा आला नाही, असं देखील त्यांचं म्हणणं आहे. काय चालू आहे सर, तुम्ही काय करता? आम्ही फ्रूटचा गाडा आहे आपला. बरं, काय वाटतंय म्हणजे आपल्या मारतळा हे लोहा कंधार विधानसभा मतदारसंघामध्ये गाव आहे, कशा प्रकारचा विकास झाला आहे? काय नाही विकास, कशाचाही विकास नाही. सगळी बेकारीचा, काहीच विकास झाला नाही. कशाचा विकास झाला नाही? काय वाटत 2024 ला कोण आमदार भेटले? आमदार कोणी आहेत काय? सगळे एकच आहेत. सगळे एकाच म्हणायचे म्हणे. कोण एक सांगा बरं? सगळे एकच आहेत. आता नेते लोक म्हणल्यावर काय? कोण नेते, कोण आहेत सध्या? आता आमदार किल्ला लढवण्यासाठी इच्छुक कोण कोण आहे? आता जे जुने आहेत तेच आहेत. असे आता श्यामसुंदर पाटील आहेत, जिगलेकर साहेब आहेत. या इलेक्शनला बहीण भाऊ साठे की बहीण भाऊ जर उभा टाकले निवडून काय? आता ते आमच्या मनावर आहे. आम्हाला आचारण्याची बंदी आली नाही गावात. इलेक्शनला जे आले, इलेक्शन झाले की राम 5 वर्ष दत्त म्हणून बसायला घरी. बरं, इलेक्शनचे पैसे वाढले ते? हां, आता ते काय म्हणावं म्हणतात झालेच. बरं, त्यासोबतच आपल्यासोबत युवक देखील आहेत. सर, आपल्याला लोहा कंधार मतदारसंघामध्ये कोणती कामं झाली अशी झाली पाहिजे असं वाटतं तुम्हाला? काय झालं? रस्त्याचे, पाण्याचे, शेतीला पिकाला भाव पाहिजे गव्हर्नमेंटकडून. बरं, 4,500 भाव आहे सोयाबीनला. बरं, यावर्षी युवकांचा कल कोणत्या बाजूने असेल? महाविकास आघाडी का महायुतीच्या बाजूने असेल? चिखलीकर साहेबाकडून. चिखलीकर साहेब कोणत्या पक्षात? जे कोण्या पक्षात असू द्या, चिखलीकर साहेबाकडून. पण कोणत्याही पक्षात सध्या? बीजेपी, भाजप. भाजप. यावेळेस कौल कोणी सांगणार तुम्हाला? तुम्ही काही बोलू नका. कौल आता कोणी सांगत नाही. कोणाकडे जातील त्याचा पत्ता लागणार नाही. लोहाकंधारचा कौल कधी कोणत्या दिवशी करते? कोणत्या दिवशी करते लोहाकंधारचा कौल? कळलं कौलच कळणार तुम्हाला, कोणालाही कळणार. इतरांना काय ते काय? शेवटच्या दिवशी करते मग. शेवटच्या दिवशी, निकालाच्या दिवशी. त्यावर काहीच कळणार तुम्हाला, किती जण या. बरं बाबा, तुम्ही आतापर्यंत बघा आमदार बघितल्या जवळपास मराठवाड्याला सुरुवातीपासून तुम्ही आमदार सगळे बघत आल्या. आतापर्यंत आमदार चांगला कोण होता? अहो, सगळे तुमचे आता कोणता चांगला आहे? योग्य चांगला आहे? कोणता चांगला नाही. सगळे नुसते आपले पोटं भरण्याचे, मोठे होण्याचे हात. आता जे आमदार होते आपले, गरीबाला कोण बघायला? बरोबर आहे. खरे माणसं बोलत असतात बाबा. खरंच अनेक यांनी उन्हाळे, पावसाळे, आमदार, जिल्हा परिषद असे बक्कर राजकीय लोक बघितले, नांदेडचे दिग्गज लोक बघितलेत. बरं मामा, नांदेडमध्ये सगळ्यात चांगला नेता कोणता आहे? एखादा नेता झाला की नांदेडमध्ये एखादा चांगला नेता? कोणता चांगला बोलावतात नाही. बरं, 2024 ला आता सध्या कोण कोण म्हणाले निवडणूक लढवायच्या, मला आमदार व्हायचं असं कोणी म्हणाले की नाही? किती जण म्हणू जातात, किती उभा राहतात, कोणाला देतील काही पत्ता लागणार. फिरायले नाही लोक आता? आणि फिरायले नाही तर फिरला, फिराले तर काही. बरं, कोणाला देतील ते कोणी सांगणार तुम्हाला पोटातलं? बरं बाबा, ऐका की तुमचा आता मोठा विषय आहे. महाराष्ट्रामध्ये राजकारण बघितलं तुम्ही, फुटाफुटी झाली, एक शिंदे गट झाला, राष्ट्र शिवसेने 2 गट झाले, आज राष्ट्रवादीच्या शरद पवार तुमच्या ह्याचे माणसं त्याचे 2 गट झाले, यावर तुमचं काय म्हणणं आहे? काय म्हणणं आहे? तिकडं साधारण तिकडं पळाले तर आमचं काय म्हणणं? आम्ही जागेवर सा साधल तिकडे पळाले. हा, मग आम्ही जागेवर साकी. बरं, सोयाबीनला कापसाला भावासंदर्भात तुमचं काय म्हणणं आहे? सोयाबीनला कापसाला काय भाव आहे? घाटाचा भाव आहे का? 450-4,200 आत्ता सोयाबीन. आता घरात 3-3 वर्षापासून सोयाबीन आहे. कोणीच कोणी सोयाबीन घ्यायला जाणार नाही, भावच नाही.
सोयाबीनला अंदाजे किती भाव राहिला पाहिजे बरोबर शेतकऱ्याला? कमीत कमीत 5000 ते राहा की नाही, 5000 पुढी परी मधी राहू नये. तेलाला, तेलाचा भाव कसा आहे? तेलाचा भाव 104.5. असं कसं आले म्हणजे? पहिले कसं होतं वातावरण? आता ते कुणी कुणी आणाल की माल काय करत की आमच्या मालाला भावच नाही. सरकार काय आहे का? नीट आहे का सरकारी? बेकार आहे. लोकशाही सरकार कवा काय करेल? आपले घर भरील. बरे, सरकारच्या काळामध्ये शेतकरी नाराज आहे म्हणाल्या, असे कोण कोण नाराज आहे नेमकं? कोणकोण? सगळा देश नाराज आहे बस. हो, महाराष्ट्र पुरा नाराज आहे बस. बरं, तुमच्या नजरेमध्ये ह्या लोहाकंदराचा विकास झाला पाहिजे असं कोणकोणती कामं केली पाहिजे वाटते तुम्हाला? अहो, कोणत्याही कामं चांगले करावं कोण बी, पण कामच करायचे नाही. वाट आले 2 रुपये बस. मा किचूत म्हणाले आज जयरागे 4 महिन्यापासून लढाले. कोणते आले का दात त्याला? एक तरी नेता बोलला का? माधरचोद हा निवडून गेलेले आमचीच आवलात. एक तरी बोललाय का त्याच्या विषयावर? हा, ते काय त्याच्यासाठी मागायला येते? आमच्या लेकरायला काय करा? 2 एकर येऊन तिकीट टाकले तर द्यायला पाहिजे देवाक नाही आरक्षण. मग कसं करा आम्ही सगळ्याचे? आताच आपण अजय देखील समाज साधला, कारण की एक झालं की एका पोटतिडकीनं आता सगळेजण बोलत आहेत, तर त्यांना शेतकरी आहेत, ते स्वतः आरक्षणाचे देखील हे आहेत, त्यासोबत आपल्याकडे अजून देखील काही व्यक्ती आहेत. त्यासोबत सर काय झालं आहे? नाव काय तुमचं? या या, नाव काय तुमचं? कोणतं गाव तुमचं? मारताळा. मारताळा असं काय? बरं, तुम्हाला काय वाटते मारताळा यांच्या बाबतीमध्ये? रस्त्याचा विकास असेल, नळाचा विकास असेल, कसं आहे? कामाचं काय नाही सर, काम काय? काम होतं? कोणी काय काम करत आहे? आपला ऑटो रिक्षा आहे. कुठून कुठं चालले आपला ऑटो? नांदेडला. इथून मारताळा नांदेड? हप्ते देऊन, पोलीस वाले हप्ते देऊन 1000 रुपये महिन्याला द्यावं लागला. महिन्याला 1000 रुपये द्यावं लागला. बरं, काय झालं की प्रशासनाचं कोणत्याही ठिकाणी ज्यावेळेस आपण फिरत असताना अनेक गोष्टी उलगडायला निघाल्या आहे. दारूचे वाल्याचे हप्ते, सगळ्याचे हप्ते. आता सहज एक सामान्य बाबा 400-500 रुपये कमवणाऱ्या माणसाला देखील महिन्याला 1000 रुपये हप्ता, हा देखील या गोष्टीवर नेमकं जबाबदार कोण असेल? प्रशासन का स्थानिक आमदार? प्रशासनच आहे की आमदार काय एकटा त्यांना करणार? त्याला त्याचा असेल तिकडून काय फायदा? फायदा गोलमाल म्हणजे दोघांचाही याच्यात फायदा असतो असं देखील त्यांचं म्हणणं आहे. तुम्हाला काय वाटतं बाबा जे काही हप्ते चालू आहेत सगळीकडचं? काय काहीच नाही बघा, शेतकऱ्याचं आमचं वगैरे रामायण जीवाचं वगैरे खे खंडोबा. एका दिदी एकाल नका घरात कर कर, बायको एकड, पोरग एकड, आपण एकड. त्यासोबतच आता आपण हप्त्याचा विषय निघाला, अनेक ठिकाणी असे प्रकारचे चालू आहेत, त्यांनी एक सांगितलं. नेमकं हप्ते नेमकं कोण घेत असतात? पोलीसवाले घेत असतात. पोलीसवाले कोणतं पोलीस स्टेशन? इतवारा ग्रामीण, इतवारा वजिराबाद. म्हणजे सगळ्या लोकांना सगळ्या डोळ्याला संध्याला बरोबर हप्ता दिलाच नाही बाबा, मी पोट भरालो, मलाच दिवसभर मरमर काम करून 500 रुपये उराले तर 500 मध्ये 300 तेल टाकावं लागले, मला 200 उराले तर 200 मी काय करू तर म्हणलं बाबा मी गरीब माणूस आहे. ऐकतात नाही लोक ते? फोटो मारून साहेब महागर पाठी मग फोटो मारून फॅन टाकतात गाडीवर दे नाही केलास की मर मग तिकडं ऑनलाईन भरतो असं ही पद आहे. बरं, अशा पद्धती योग्य वाटत का? अवघड आहे, अवघड आहे. शेतकरी आवले अन्याय आहे, मालाला भाव नाही आणि आठवत चालणारे पोरं शेतकऱ्याचे पोरं असतात. मालाला भाव नाही, कोणत्या सरसगट योजना नाही, कोणते सरसगट द्या म्हणून म्हणायला पाहिजे की नाही? चांगले मेन माणसं आमदार खासदार काल राहते, आपण त्याला केलेले राहते, त्याने म्हणून का सरसगट द्या बाबा? बाबा, आता ऑटोवाल्याचं आपण बघितल्या, प्रत्येकाकडे मोटरसायकल झाल्या, सगळे झाले, उत्पन्न कमी झाले आणि त्यामध्ये तिला हप्ते जर दिला गेलं तर तिला स्कॅन करणं जास्त हे करणं, यावर तुमची काय मत? तुम्हाला काय वाटतं लोकांबद्दल काय सांगाल? आम्हाला काय वाटायला? अंधेरी नगरी बेबूत राजा हातकडे येईल ते बोलचे. इथं काय राजा त्या कळा आहे काय? काहीच कळा नाही या राजा. बरं, यार जबाबदार कोण आहे? प्रशासन का? आता जबाबदार सगळं जगच आहे की जबाबदार कोणाला कोणाला म्हणाव. त्यासोबत आपल्याकडं अजून देखील काही हे आहेत. मामा काय चालेल? तुमचं नाव काय? नाव गोविंद. नाव गोविंद बीच. काय करता तुम्ही? शेती करतो. शेती 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 कशी परवडते की नाही? काय परवडते शेती? शेतामध्ये काय काय तुमच्या? सोयाबीन आहे. सोयाबीनला कसा भाव आहे? चार पिवळं फुले रोग पडला ना त्याच्यावर? रोग पडला, पॅलेस रोग पडलाय. रोग पडला म्हणजे पिकी भेटते मग? आता काय काय भेटणार आहे? काय भेटते? गेल्या वर्षी भेटला की नाही? गेल्या वर्षी भेटला नाही. नाही भेटत, नाही भेटत नाही. बरं, त्यासोबत आपल्याकडे अजून देखील काही युवक आहेत. काय करता भाऊ तुम्ही? पेट्रोल पंपावर काम करतो. पंपावर काम करता? हां. किती कसा असते महिना? महिना काय 7000 रुपये. किती किती काम करायचं? 12 घंटे. बरं, सध्या मग पंपावर म्हणल्यावर बरेच लोक येतात जातात. सध्या हवा कोण आहे 2024 ला? आमदार कोण? काची आली साहेब, 5 वर्षात गेल्या 5 वर्षात काहीच केलं नाही. आता आमदार कोण होईल मग? आता आमदार काय? आता मराठा समाज ठरवलं आमदार कोण होईल? महाराष्ट्रात समजा आता
मराठा आरक्षणाची गरज आहे तर जिथं 50% विद्यार्थी लागत आहेत कुठेही सर्व्हिसला. तुम्ही मराठा समाज होता? मराठा समाजच आहे. पाटील हो म्हणून पाटीलच आहे ना. पाटलापाशी काय फक्त पाटी राहिलेली आहे, दुसरं काय राहिलेलं आहे? हा 6,000 आपलं घर चलते काय? चलत नाही ना. म्हणजे आता आपण ज्यावेळेस समज लागतो की मराठा समाजाला आरक्षण दिलं जात नाही आणि मराठा समाजातील देखील पोराला शिक्षण सोडून कुठे पंपावर 5,000 काम करायला लागतं, हे देखील खदखद आपल्याला या माध्यमातून समोर येत आहे. शेती शेती कशी भाव कसा सोयाबीनला? बरं काय 3,500 रुपये परवडते की नाही? काय परवडणं? बरं 2024 नंतर आमदार कोण व्हायला पाहिजे? चिखलीकर साहेब. चिखलीकर साहेब. चिखलीकर साहेब बोला पाहिजे. आता अशा ताई उडकली नाही चिखलीकर हो टाकतील की? आता बहीण भाऊ होतं की दुसरं? अजून दुसरं कोण नाही. तुम्ही चिखलीकर साहेब कार्यकर्ते म्हणा की? हो. बरं लोकांचं काही सर्वे घेता असं म्हणणं चालू आहे. तुम्ही कार्यकर्ते म्हणून तुम्हाला विचारलो मी, लोकांचा मनातला प्रश्न आहे, दोघं भाऊ एक आहेत की दोघं बहीण भाऊ एक आहेत? म्हणाले एकच आहेत की? पहिले एकच होते की? एकच आहे ना. पहिले एक असल्यामुळं ते नामदार आहेत की? मध्ये मध्ये वातावरण बिघडलं होतं की? आता बहीण भाऊ होते बिघडत आहे. त्यांचं कार्यकर्ता असून देखील त्यांचं देखील म्हणणं आहे दोघं बहीण भाऊ एकच आहेत. त्यानंतर आपण ह्या साईडला आपण आलेलो आहोत. आपण इकडचे देखील काही जनतेशी आणि ग्राहकाशी संवाद साधणार आहोत. काय तुमचं नाव काय मामा? भास्कर पाटील शिंदे, धनंज बुजरुक. धनंज आहो का तुम्ही? हा. बरं 2024 म्हणजे आपल्या या मतदारसंघामध्ये कशा प्रकारचा विकास झालाय? विकास नंबर एक झालाय साहेब. काय काय झालंय? रोडा झाले, आता लाईटची सुविधा झाली, पाण्याची झाली, सगळं काही सगळं चांगलं झालेलं आहे. काय 2024 आमदार कोण होईल मग? आमदार कोण? आता अवघ्या 50 दिवसावर निवडणूक आलेली आहे, आता वातावरण चांगलं चालू आहे. आमदार कोण होईल? जनतेच्या कोणाची हवा? कोणाची? महाविकास आघाडी का महायुती? महाविकास आघाडी म्हणजे भाजपच की? महाविकास आघाडी काँग्रेस. महाविकास आघाडी म्हणजे काँग्रेस, शरद पवारजी राष्ट्रवादी नाही? हा. खूप चांगलं आहे. भाजप काय वाटत मला महाविकास आघाडी का महायुती? साहेब आमच्या गावाला रोडचं नाव नाही, इतका लेखडे नाही, कोणाला मतदान करून काय उपयोग आहे? तुमचं गाव कोणतं आहे? येळी आहे. येळीचा रस्ता नाही? आता जाऊन बघायचं. कार जर तुमची गेली येळी. तुमचं गाव कोणत्या मतदारसंघात? आमचं लवा मतदारसंघात. आमदार कोण आहे? हे शिंदे आहे. कधी आले गावामध्ये? गावात इलेक्शन लालते. कशाला? इलेक्शनला. इलेक्शन लालते? हो. त्यानंतर नाही? नाही. मग आता कोण होईल आमदार? आम्हाला आम्हाला साहेब रस्ता देईल करून त्याचा आम्ही मतदार. आता झाला रस्ता नाही खरं? रस्ता तुम्ही आता कार घेऊन जा तर आता आपलं बघा. इतक्या जर गुडघ्या मांडे आहेत आमची कार, तुम्ही जाऊन बघा. मला सांगायची काहीच गरज नाही. तुम्ही गेल्यावर तर आईना पुढीच बघा. हातनी येळी. हातनी येळी. आपल्याला सहज सर्व्हे करत असताना हातनी येळीचे ग्रामस्थ भेटले, साधारण सामान्य माणूस, आणि त्यांचं एक तळमळ आहे की आमच्या गावात अजून देखील रस्ता नाही. जर जे माणूस रस्ता आम्हाला करून देईल त्यालाच आम्ही निवडून देऊ असं देखील त्यांचं म्हणणं आहे. 50 दिवस वेळ आहे, लक्ष प्रशासनाने दिल्या तर खूप चांगलं देखील होईल असं देखील त्याचं म्हणणं आहे. जर तुम्हाला रस्ता करून दिला खूप अडचण आहे, काय होईल वातावरण? रस्त्याचे आम्हाला ज्यानं रस्ता देईल त्याचं मतदान. गेलं की नाही आमदाराकडे? अहो आमदाराकडे गेले आम्ही, चौकड गेल्या, 10-12 आले. आता 10 जण आम्हाला पुसाले तुम्ही कोणाच्या? आम्ही कोण्या गोंदियात जाऊ आता? हा आमच्या गावाला वाहने यायला बाईचं बाळातीन व्हायचे झालं तर वाटण व्हायची पाळी आहे. आणि म्हणून अशोक भीमराव ढगी आहे. हा होईल होईल रस्ता करता चक्र मारून. त्यासोबत आपल्याकडे अजून देखील युवक आहेत. भैया काय वाटतंय सध्या 5 वर्षामध्ये कशा प्रकारचा विकास झाला आणि काय विकास राहिला? सर 5 वर्षामध्ये आपल्याला जी जेवढी बी जे भरती आहेत नाही, पोलीस भरती, आर्मी असो, UPSC, MPSC याच्यामध्ये गुणवंत विद्यार्थी जे आहेत ना, जे गुणवंत विद्यार्थी मागे राहून चलेत आणि जे म्हणजे गाडवाच्या घोड्याच्या रेषेमध्ये आहे की नाही गाडव पुढे चलेत. मग मला असं कुठेतरी वाटतं की जे आम्हाला मराठा आरक्षण, मराठा आरक्षणामुळं आमचे जे काही विद्यार्थी मागे आहेत ते पुढे जावं आरक्षण भेटल्यानंतर, हे म्हणणं आहे सर माझं. तुमचं काय शिक्षण? माझं ग्रॅज्युएशन सर. आता काय करता? आता मोबाईल शिकवर. का शिक्षण का बंद करावं लागलं तुम्हाला? आरक्षणामुळे सर. जर आता समजा तुम्हाला सांगतो OBC राहो, कोणते जे मराठा जात सोडून दुसरी कोणती जात आहो त्याला 132 मेरिट लागली आणि जे आमचे 200 मार्कापैकी 182 183 184 वरचे पोरं आता घरी बसून आहेत सर. त्यामुळे तुम्हाला इकडे यावं लागलं. आपला सहज युवक देखील भेटले. युवकांचं देखील म्हणणं आहे की आरक्षणामुळे आम्हाला कुठं थांबून कुठे व्यवसाय देखील छोटा मोठा करावा लागत आहे. त्यासोबत आपल्याकडं मामा. मामा तुमचं गाव कोणतं आहे? वाळकी. वाळकी खुर्द. कसं आहे आपल्या इथे विकास कसा झाला आहे?
बरं आहे साधारणमध्ये आहे बरं आहे सर्वसाधारण. काय वाटलं 2024 महाविकास आघाडी काम करायला महायुतीमधून काम करायला कोणता कोणता नेता आहे कोणाला माहिती होणार आहे कोणत्या पक्षात आणि कधी होणार आहे यावर आपलं काय मत आहे? आमचं मत साहेब काही नाही, आमच्या मालाला भाव नाही अजिबात. समजा खत आमचं 1200-1600 पोतं झालं आहे, 7000 4000 सोयाबीन आलं आहे, सोयाबीन घरा आता इलेक्शनच्या पुढं पुढे हे करायचं सगळं हे. समजा गेल्या वर्षी विमा देतो म्हणलं 25% दिलं, 75% मागं राहिला ते दिलं नाही. विकास केल्यावर चांगला आहे, पण आता विकास समजा आता काही हा होईच ना आला विकास काहीच नाही. समजा असं आम्हाला जर मालाला जर भाव योग्य दिलं तर आम्हाला बाकी त्याचं काही बी लागणार, त्याचे 2000 लागणार, त्याचे हे काही लागणार. लोहाकंदरचा हा शेवटचा टोक म्हणून तुमचं गाव इकडे ओळख ओळखत. आमदार किती वर्ष किती आमदार आलती मागं आलती मॅडम आलती मागं एकदा दोनदा आलती मॅडम. मला काय वाटतं या एरियामधली कोणती कोणती कामे झाली अशी झाली पाहिजे असं वाटतं? कामं साहेब आम्हाला शेतकऱ्याचे झाले पाहिजे. बघा शेतकऱ्याच्या मालाला भाव, शेतकऱ्याच्या आरक्षणचा एक मुद्दा मोठा चला आहे. आरक्षणला कोणी आता आमचे समजा मराठी समाजाचे खूप आहेत, कोण त्यानं हे केलं नाही आजवर. आता सगळे आले तर आता आले तर आता पोरं काय त्याला गावात येऊ देणं आले तर आमचं आता थोडं जरांगेवर आहे समजा आता त्यानं म्हणील त्याला असं आहे. कसं लेकरं साहेब आमचे आता 12-15 जरांगे पाटीला उमेदवार उभा करता लावडायला का तुम्हाला? त्याची अशी चल्ली विचार बघा. आता जर केले तर निवडून येण्याचं पुढी काही हो, पुढे मतदान त्याला 100% देता. बघा त्यानं दगड जरी उभं केला त्यानं तर त्याला देता आम्ही. निवडून जरांगे पाटलांना जरी उमेदवार दिले निवडून येण्याचं काही हो, परंतु आम्ही कोणालाही देऊ, कोणी उमेदवार देऊ, दगड जरी दिला तर आम्ही निवडून देऊ असं देखील काही ग्रामस्थांचं म्हणणं आहे. त्यासोबत आपण पुन्हा देखील पुढे देखील आपण चर्चा करणार आहोत, पाहणार आहोत. पाहत राहा राजमुद्रा न्यूजला.